पिंपरी चिंचवड मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आपण पाहिली, पण मुंबईमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांची सभा पार पडते. थेट जाऊयात या सभेत. बर, किती लोक नाराज आहेत त्या खरोखर करा. मी माझ्या मनात काय नाही, मी पारदर्शकपणाने दाखवतोय. पत्रकारांनी तुम्ही पण बघा, आणि भरपूर नाराज असेल तर दोन्ही आवाज करा ना. आणखी खूप नाराज असेल तर मोठी आवड ना. नाही, पण हे तुम्हाला मला सांगावं लागतंय, हे सांगावं लागतंय की अरे चिडलात की नाही तुम्ही. मग तुम्ही म्हणा हा आता चिडलो, आम्ही चिडलो, खरंच चिडलोय. आता किती चिडलात, हे एवढे एवढे चिडलेलो आहे असं नाही. चीड ती हे शिवसेना प्रमुखांचं जे काही आपल्याला शिकवणं होतं, जी काही शिकवण होती ती हीच होती. अन्याय म्हटलं तर ताण तर लाच मागणार ती शिवसेनिक, तो शिवसेना. अन्याय सहन नाही करत होते. अन्याय करणारा कोणी असो, अन्यायावरती वार करतो तो शिवसैनिक. मनातल्या मनामध्ये चिडून काही उपयोग होत नाही. आणि शेतकरी हा जो काही केंद्रबिंदू तुम्ही म्हणताय, आजच बातमी आहे की आता उद्या कदाचित प्रिंट मीडियामध्ये येईल, दूरदर्शनवरती चालू असेल. महाराष्ट्रामध्ये एका शेतकरी एक शेतकरी नोटेच्या रांगेमध्ये बळी पडलाय. त्याला काल तो जो काय रांगेत होता, 8 तास उभा राहिला, बोळून पडला बाजूच्या हॉस्पिटलमध्ये. एकतर गाव, त्या गावामध्ये बाजूचं म्हणजे किती बाजूचं मला कल्पना नाही. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते. शिवरायांचे आशीर्वाद, आता कमळ फुलणारच. शेतकरी रांगेमध्ये उभारून तिष्ठत नेला. जो शिवरायाचं जे एक आज्ञापत्र होतं, गरीबाच्या भाजीच्या देखालाही हात लावू देऊ नका, लावू देऊ नका. आणि इथे जो भाजीपाला पिकवतोय त्याचा भाजीपाला त्याचा देठ सोडा, तो मुळा सकट उकडून मरतोय, तरी आम्ही शिवरायांचे आशीर्वाद घेऊन चाललेलो आहे. ही अशी भाकड माणसं तुम्हाला काय कायदा आणि सुव्यवस्था आणि काय न्याय देणार आहेत? नुसतं थापा ऐकायच्या. पण मला एक गोष्ट अशी वाटत होती की काहीतरी झाले तरी आपला मुख्यमंत्री बरा असावा, कारण गोडगोड बोलतो तरी तिळगुळ न घेता. पण काल मी जे काय बोलले आता पुन्हा तुम्हाला विचारतो. अरे तुम्हाला संताप आलाय की नाही? मला तर संताप आलेला आहे. अरे पण काय तर सांगू द्या, उगाच नाही चिडायचं, आधी कळून द्या मग चिडायचं. काल मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खोटं ठरवण्यासाठी चक्क मुंबईची तुलना पटण्याबरोबर करून टाकलेली. ही माझी सोन्यासारखी मुंबई, माझी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी माझी म्हणतोय, आपली मुंबई सोन्यासारखी मुंबई आहे. रक्त सांडून बलिदान देऊन ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे. आणि त्या मुंबईवरती तुम्ही पटकन चिखल आणि पाण्याची पिंक टाकता, लाज नाही वाटत, शरम नाही वाटत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या राजधानीत बसता त्या राजधानीला तुम्ही पटना करून टाकता, पटणार आहे आम्हाला. आणि म्हणून मी हा आज अहवाल घेऊन आलेलो आहे. पारदर्शकता पारदर्शकता जे काही त्यांचं तोंड वेगळी वागणी करून चालली होती ना, हा अहवाल असा काही त्यांच्या थोबाडून बसलाय की जातच त्यांच्या कशामध्ये गेले, त्यांच्याच जात त्यांच्याच घटक. बरं, दात केले तर गेले. आपण विचारलं त्याला, अहो तुमचे दात कुठे? बोलतात आहेत ना. हे काय दात आहेत? अहो कुठेच दात आहेत ना, दात आहेत. मग आम्हाला दिसत नाही, हे दात पारदर्शक आहेत. म्हणजे बोडकं झालं तोंडाचं, दात घसर केले आवाज थोबाडवरती मारल्यानंतर तरी दात आहेत. मग हा आवाज मला टाणील, तुम्हाला इंग्रजीवर येतो ना. नाही, कारण ते काल काय म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी त्यांना सल्ला नाही दिला. नीट अहवाल वाचला असता तर ही वेळ आली नसती. म्हणून ही वेळ आणण्यासाठी हा अहवालच मी ओरिजिनल कॉपी घेऊन आलेलो आहे. त्याच्यावरती इकडे अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयते आहे. आणि एक मिनिट जरा, नाही ते पुढचं वाचं, पण अशोक स्तंभावरती सिंहाचीच तोंड आहेत ना. नाही, कारण काय गांधीजीनं आठवलं आता ठीक आहे, हे आहे अंतर ट्रान्सपरन्सी आणि बस तुम्ही पत्र आणि ते काय ते सांगायचं. पत्रकार असेल तर पत्रकार आहे मी माझं. रँकिंग ऑफ म्हणजे ना ते ऑफ ट्रान्सपरन्सी. रँकिंग ऑफ ज्वेलियर्स ऑन ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन. त्यांना पंचायत काय झालेले इंग्रजीत पण चष्मा नाही का? आणि यामध्ये रँकिंग ऑफ
BS ऑन कॅपिटल एक्सपेंडिचर पर कॅपिटल, याच्यामध्ये नंबर वन मुंबई दाखवलेली आहे. केंद्र शासनाचा केंद्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध झालाय त्यांचा वार्षिक पाहणी अहवाल आहे आणि त्याच्यावरती भारत सरकारचं त्यांच्यावरती चिन्ह आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काल जो अहवाल त्यांनी सांगितला त्याच्याबाबतीत सांग सांगते. म्हणून मी ही सत्यता पटवला ही ओरिजिनल कॉपी घेऊन आलेलो आहे आणि पुन्हा पुन्हा चेक केली की अशोक स्तंभावरती तोंड सिंहाचीच आहे, खाली सत्यमेव जयते आहे, त्याच्यानंतर हा अहवाल आहे, त्याच्यात ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी वगैरे वगैरे सगळं आहे. ह्याच्यात दोन्ही ह्याच्यात मुंबई क्रमांक एक आहे, पाटणा पण आहे, पाटणा त्याच्याहून खाली आहे. पण विशेष म्हणजे ज्या नागपुरातून आपले मुख्यमंत्री आले त्या नागपुराचा उल्लेख मला पुस्तकात सुद्धा दिसला नाही. कुठे कुठेही पुस्तकात नागपूर नाही. माझी उपराजधानी आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे, पण या अहवालात पटणाचं नाव आहे पण नागपूरचं नाव नाही. आणि तिथे हे मुख्यमंत्री होण्याच्या आधी कधीतरी पूर्वी महापौर होते आणि तेव्हाची एक चौकशी काहीतरी होती असं म्हणतात, ते कधीतरी पारदर्शक येईल समोर. पण हा अहवाल तयार करणारी माणसं ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ती माणसं आहेत, अरुण जेटलींची. मग आता तुम्हाला जे काही दिसतं आणि त्यांना जे काही दिसत नसेल, जर काही दिसत नसेल तर मग याच्यामध्ये नेमका गाढव कोण आहे, गाढवपणा कोण करते, तुम्ही का ते, आणि मग तुमच्याच सरकारवरचा अविश्वास आहे का? पारदर्शक पारदर्शक जे तुम्ही सांगत होतात बरोबर तो शब्द आहे पारदर्शकता. आणि हे यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपल्याला गांगरून टाकण्यासाठी हे असे मोठे काहीतरी शब्द फेकायचे तोंडात, पारदर्शक, परिवर्तन, सैद्धांतिक, संक्रमण, म्हणजे असं क्र ब्र म असं काहीतरी करायचं की आपल्याला असं वाटतं की काय बुद्धिमान आहे वा, आपल्याला नाही कळत पण ह्याला किती कळतं, कळत काही नसतं. वाचण्याच्या नावाने बोंब, म्हणजे हा अहवाल एवढा दिला तुम्ही उशाशी घेऊन झोपला पण कधीतरी उघडून पाहिलं. मुंबई माझी मुंबई, मी अभिमानाने सांगतो की मुंबई याच्यात नंबर एक आहे, माझ्या महाराष्ट्राची राजधानी ही नंबर एक आहे. पण हा विषय इथे संपत नाही. मुंबईला मुंबई गिळण्यासाठी तुम्ही मुंबईला वाईट ठरवत आहात आणि वाईट ठरवताना तिची तुलना तुम्ही पटणाबरोबर करत आहात. मग पटण्याची जी कोणी इथे लोक आली असतील, मुंबईमध्ये राहत असतील त्यांना विचारू इच्छितो काय रे बाबा तुम्हाला नाही राहिलं. कारण मुख्यमंत्र्यांची वाईटात वाईटची परिमाण काय आहे तर पटणा, म्हणजे इथे मुंबईत राहून मुंबईला वाईट ठरवायचं, तिथे उत्तर भारतीयांची मतं घेण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या आणि बोलून जाताना पटकन जसं गिरीश बापट बोलले तसं पटणा किती वाईट आहे ते दाखवून टाकायचं. कुठेतरी एका ठिकाणी निष्ठा ठेवा ना, घरकाना घाटता ना धड इधर इकडचे ना धड तिकडचे. पण ही एवढी खोटून बोल, जे रेटून खोटं बोलणारी जी माणसं आहेत, मला खरंच मुख्यमंत्र्यांच्या या बोलण्याचा संताप आलेला. तुमची व्यक्तिगत नाती चांगली आहेत म्हटलं चांगली आहेत, पण माझ्या मुंबईच्या बाबतीत ना तर गोत मी ठेवत नाही, महाराष्ट्राच्या बाबतीत नाही, अजिबात नाही. जो कोणी माझ्या मुंबईला बदनाम करेल त्याच्या विरोधात शिवसेना उभी राहील आणि ती राहिलेली आहे. बस आता यांची सेवा सुरू झाली. मुंबई म्हटल्यानंतर आणि मुंबई महापालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर आपण वचननामा घेऊन आलेलो आहोत आणि हा वचननामा घेऊन येताना त्याच्यातही त्यांनी घोळ घातलेलंच आहे. आपला वचननामा त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे आणि त्यांचा जाहीरनामा त्याच्यावरती तेलगीचा स्टॅम्प पेपर आहे. का तिकडे मोदीचा मोठा फोटो का नाही टाकला जसं आम्ही शिवसेना प्रमुखांचा टाकला? आम्हाला फक्त त्यांचा फोटो बस तेवढ्यावरती लोक विश्वास ठेवतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. कारण नुसता मोदींचा फोटो टाकला असता तर लोकांनी विचारलं असतं अरे बाबा मोदी आपल्याला बरं केलं, आश्चर्य गवायगे स्विस बँकेतला पैसा कधी येणार, गुंडा गुंडाने कधी तुरुंगात टाकणार, दाऊदला कधी पकडून आणणार, या सगळ्या गोष्टी प्रश्नांची सरबत्ती नको म्हणून मोदींचा फोटो छोटा केला आणि तो तेलगीचा स्टॅम्प पेपर टाकून दिला. ही एवढी पण आता तुमच्या नेत्यावरती निष्ठा राहिलेली नाही, विश्वास राहिलेला नाही. आणि तुमचा नाही राहिला तर जनतेचा कसा राहणार? आणि त्या आपल्या वचननाम्यामध्ये जी वचनं मी दिलेली आहे ती विचार करून दिलेली आहे. 500 फुटामध्ये राहणाऱ्या मुंबईकराला मालमत्ता कर शिवसेना पुन्हा सत्तेवर तुमच्या आशीर्वादाने येणारच आणि आल्यानंतर तो संपूर्ण मालमत्ता कर शिवसेना रद्द करणार, हे वचन आहे माझे. 700 फुटापर्यंत ज्या
करामध्ये मुंबईकर राहत आहेत त्यांना करामध्ये सवलत देणार. तमाम मुंबईकरांना शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच देऊन त्यांना सुद्धा मी आरोग्य सुविधा ह्या मोफत देणार. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बस बीएसटी बस त्यांचा प्रवास सुरू आहे त्याचा प्रवास आहे तो सुद्धा मी मोफत करणार हे माझं वचन आहे तुम्हाला शिवसेनेचं वचन आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत पण त्यांच्यावरती बोलायचं नाही. जी काही होर्डिंग्स लागले मी सगळ्या बाबतीत तुलना करायला आणि वाद करायला तयार आहे. एवढ्या भाजपला मी आव्हान देतो जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबईमध्ये तुम्ही केलेली कामं काय घेऊन या आम्ही केलेली कामं काय की आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि होऊन जाऊ दे. जनतेसमोर जर का मुकाबला करायचा असेल ना तर कामाचा मुकाबला करा आणि मग जनतेवरती सोपवा ज्यांना कोणाला मत द्यायचं त्यांना मत द्या. गेल्या 5 वर्षामध्ये जी काही आपण कामं केलेली आहेत 700 वरती उद्यानं केलेली आहेत. रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा आणखी करण्यासाठी बेड्स वाढवलेले आहेत. नवीन हॉस्पिटल्स बनलेली आहेत. शाळा तयार केलेल्या आहेत. व्हर्च्युअल सिस्टीमनी जी काय आपण त्यांना शिक्षण देतो त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं उतरवून त्यांना 8वीच्या वर्गापासून आपण टॅबलेट द्यायला लागलेलो आहोत. किती गोष्टी तुम्हाला सांगतो. जमिनीच्या खालून जे काय आपण पाईपलाईन टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या प्रकारच्या पाईपलाईन आहेत. सांडपाणी नेणार पण आहे आणि दुसरी पाईपलाईन पिण्याचं पाणी आणणारी तिसरी पाईपलाईन हे पावसाचं पाणी नेणारी अशा अनेक पाईपलाईन्स आहेत. आणि मग सहज त्याची मोजमाप केल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये हे एवढं जाड आहे की जर का त्याचा एक सरळ पाईप केला तर मुंबईपासून लंडनपर्यंत त्याची लांबी होईल. एवढे पाईप एवढे पाईपलाईन मुंबई महापालिका ही सांभाळते आणि आपल्याला सगळ्यांना सुविधा देते हे का मोठं काम नाही. रस्ते किती आहेत. स्वतःचा हक्क बांधणारी हक्कानी धरण बांधणारी ही एकमेव महापालिका आणि आपल्या वचननाम्यामध्ये त्यांनी काय घुसपट काढलं हे म्हणजे शिवसेना प्रमुखांना विसरले. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेखच नाही केलेला. याचं कारण असं की मुंबई महापालिका म्हटल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखेरीतली कामं जी आहेत त्याचा उल्लेख मी केलाय. सरकारच्या अखेरीतल्या कामाचा उल्लेख मी केलेला नाही. आणि म्हणून तुम्ही जर का बघाल तर विधानसभेच्या आपल्या वचननाम्यात शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख आहे आणि महापालिकेच्या वचननाम्यात तो उल्लेख नाही.